सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केला तर ते खरंच वरदान ठरू शकतं हे एका ताज्या उदाहरणावरून समोर आलंय. हरवलेली 1-10 वर्षाची मुलगी व्हॉट्सअप ग्रुपमुळे सुखरूप सापडली आहे. भोसरी पोलिसांनी हुशारीने केलेल्या या तपासाला यश आलंय. पिंपरी चिंचवड शहरातील 10 वर्षीय मुलगी राहत्या घरातून न सांगता परिसरातील एका मंदिराकडे गेली होती. मात्र घरी परतण्याचा रस्ताच ती विसरल्याने हरवली होती. कार्तिकी खोडके असं या 10 वर्षीय हरवलेल्या मुलीचं नाव असून ती रस्ता चुकल्याने घरापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या आई वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करून घेत भोसरी पोलिसांनी मुलीचा फोटो आणि मोबाईल क्रमांक स्थानिक व्हॉट्सअपवरील ग्रुपमधून व्हायरल केला आणि तिला शोधण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान एका सजग नागरिकाने कार्तिकीच्या वडिलांना आणि भोसरी पोलिसांना फोन करून मुलगी दिघी रोड येते असल्याचं सांगितलं. संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता कार्तिकी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेली त्यांना आढळून आली आहे. स्वतःच्या घरातून दिघी रोडवरून ती अचानक निघून गेली. निघून गेल्यानंतर ती मुलगी आईने वडिलांनी त्याचा शोध घेतला आणि ते पोलीस स्टेशनला आले आणि पोलिसांना तक्रार दिल्यानंतर त्वरित आम्ही तक्रारची दखल घेतली कारण मुलगी लहान होती म्हणून आणि आम्ही तपासाला सुरुवात केली. सुरुवात करताना आमच्याकडे टीम पाठवल्या सगळ्या त्या मुलीचा शोध घेण्यासाठी आणि तिचा जे फोटो आहे तिचं नाव आहे वय आहे ते एका व्हॉट्सअप ग्रुपवर आमचा जो लोकल व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रुप वापरून टाकून दिलं आणि आम्ही शोध सुरू घेतला. शोध घेतल्यानंतर रात्री 9:30 दरम्यान आम्हाला व मुलीच्या पालकांना फोन आला की ही दिघी रोडला मंगलमूर्ती कार्यालय याच्या ठिकाणी एका मेडिकलच्या शॉपच्या दारात बसलेली आहे. बसल्यानंतर लगेच तिथे आई वडील गेले, पोलीस गेली आणि ती मुलगी आम्हाला ताब्यात मिळाली, सुखरूपपणे मिळाली. तिला विचारलं असता ती तिला मंदिरात जायचं असं म्हणून ती गेलेली होती. तिला ती स्वतः एकटीच गेलेली होती मंदिरात जाण्यासाठी आणि रस्ता चुकल्यामुळे त्या ठिकाणी गेली असं आम्ही सांगायला आम्ही त्वरित तिला घेऊन आलो. तिथे त्या प्रकारे जबाब घेतलं तिची कुठल्या प्रकारची तिची तक्रार नव्हती. पालकांना काय आवाहन करायला अशा घटना यातून असं आहे की जर असे काय घटना घडली तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा की आणि जेणेकरून तिचा मुलीचा फोटो नंबर फोन नंबर हे जर मिळालं आणि हे जर व्हॉट्सअप ग्रुपवर एक मीडियाचा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला करून घेऊ शकतो की जेणेकरून परिसरामध्ये तो व्हॉट्सअप फोटो गेल्यानंतर लोकांना लक्षात येईल आणि लोक कुठे सापडली किंवा काय आमचे प्रकार जरी असेल तरी लोकांच्या लक्षात येईल आणि त्या पोलिसापर्यंत त्या पालकापर्यंत कळेल की जेणेकरून आमची घटना घडणार नाही आणि घडल्या तरी आपल्याला त्याची त्वरित त्याचा तपासात छडा लावता येईल. तब्बल 7 तासानंतर आपली मुलगी सुखरूप आल्याचं पाहून आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.